त्यामध्ये कचरा डंपिंग ग्राउंडला लागलेल्या आगी प्रकरणी अक्षम्य दिरंगाई दाखवल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी वेलरासू यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नागरिकांना धुराचा त्रास होत असेल तर नागरिकांनी घरं सोडून दूर जावं असा अजब सल्ला आयुक्तांनी दिला होता. प्रशासनाच्या सगळ्या अधिकारी आहे, सिटी इंजिनियर सगळे लोक आहे, आम्ही सगळं इथे उभे राहून काम करतो. तरी सुद्धा लोकांना त्रास होत आहे हे मान्य करावं लागेल, कारण या फायरमुळे लोकांना त्रास होत आहे. इथे आजूबाजूला लोक राहतात, त्यांच्याकडे संध्याकाळी वारामुळे सगळं ते तिकडे जातो, स्मोक तिकडे जातो. हेल्थच्या संदर्भात त्यांनी काळजी घेतलं पाहिजे, म्हणजे इथून थोडा दूर जाऊ शकला, म्हणजे इथे जवळ राहतात ते लोक दूर जाऊ शकला, त्यांचा आस्मा गिस्माचा प्रॉब्लेम थोडा दूर होईल असं आमचं आव्हान आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी वेलरासू यांनी जी 24 तासच्या प्रतिनिधीला दिलेलं हे अजब उत्तर ऐका. नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी घर सोडून दुसरीकडे राहायला जावं असा अजब सल्ला देण्याचा प्रकार आयुक्तांनी केलाय. या उत्तरातूनच आयुक्त वेलरासू यांची शहराबाबतची आणि एकूणच डंपिंग ग्राउंड बाबतची बेफिकिरी दिसून आली. अखेर कचऱ्याचा प्रश्न हाताळताना हलगर्जीपणा दाखवल्याच्या आरोपावरून आयुक्त पी वेलरासू यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. डंपिंग ग्राउंड धुमसत होतं तेव्हा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया ही बोलकी होती. फक्त एक गोष्ट आहे, आग लागल्यानंतर ती किरकोळ आहे, विझून जाईल अशा पद्धतीचा जो प्रशासनाचा ॲटिट्यूड असतो हा चुकीचा आहे. शुक्रवारी रात्री मी स्वतः आलो, शुक्रवारपासून जोरदार प्रयत्न केले असते तर कदाचित काल किंवा परवाच ती आग कंट्रोलमध्ये आली असती. आता ती आग आतमध्ये गेलेली आहे. आता देखील मी प्रशासनाला सुचवलेलं आहे, जिथे आतून धूर येतोय तिकडे पोकलेने ते उकरा, त्याच्यावर माती टाकून ती क्लोज करा, तेव्हा ती पूर्णपणे थांबेल. शिवसेना आणि आयुक्त पी वेलरासू यांचे संबंध आधीपासूनच वादग्रस्त राहिले होते. मुळात आयुक्त पदावरून ई रवींद्रन यांची बदली झाल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पदावर येण्यास वेलरासू तयार नव्हते. त्यांनी 9 महिन्यांच्या कारकिर्दीत सातत्यानं इथून बदलीसाठी प्रयत्न केले. नगरसेवकांना न भेटणे, पदाधिकाऱ्यांनाही न भेटणे यामुळे त्यांच्या विरोधात असंतोष होता. आठवड्यातून एकदा नागरिकांना भेटण्याची प्रथा ई रवींद्रन यांनी सुरू केली होती, ती वेलरासू यांनी तातडीनं बंद पाडली. कोणत्याही फाईल मंजूर न करणे, नव्या कामांना मंजुरी न देणे, निघालेल्या कामांच्या वर्क ऑर्डर थांबवणे, ठेकेदारांची देणी थांबवणे यामुळे कल्याण डोंबिवलीचा विकास ठप्प झाला. आयुक्तांच्या या मनमानीविरोधात शिवसेनेनं 3 वेळा आंदोलनं केली, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली. भाजप नगरसेवकही आयुक्तांविरोधात नाराज होते. वेलरासू यांच्या मनमानीपणावर अखेर कचरा समस्येतून शिक्कामोर्तब झालं आणि आयुक्तांची तातडीनं बदली करण्यात आली. वेलरासू यांच्या जागी आता GM बोडके यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. भाजपशी झालेल्या करारानुसार एप्रिल किंवा मे महिन्यात भाजपकडे आता 6व्या वर्षासाठी महापौर पद जाणार आहे. त्यामुळे बोडकेंच्या रुपात भाजपच्या मर्जीतला अधिकारी आयुक्तपदी आणल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांना रस नाही. कल्याण डोंबिवली या शहरांची बजबजपुरी झाली आहे. डंपिंग ग्राउंडच्या धुरामुळे नागरिक गुदमरले. या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा आयुक्त नागरिकांना हवाय. अधिकाऱ्यांची मनमानी, राजकारण्यांची शिरजोरी सहन करण्यासाठी कल्याण डोंबिवली ही शहरं नाही याचा संदेश देणं गरजेचं आहे. कपिल राऊत आणि विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण डोंबिवली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.